सोहन जयस्वाल, सोलापूर वाहिनीचं आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाची. आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप 10 हेडलाईन. सीए प्रकरणी केंद्राला नोटीस, याचिकाकर्त्याच्या अर्जावर 3 आठवड्यात उत्तर देण्याचे कोर्टाचे आदेश. अजितदादांच्या नालायक टीकेला बारामतीकरांचे प्रत्युत्तर. श्रीनिवास बाबू, तुम्ही फक्त अजितदादांचे छोटे भाऊ म्हणून मिरवलात. राखी सावंतच्या विरोधात माजी एनसीबी अधिकारी समीर वानखडे कोर्टात. खोकला 11 लाखाचा मनहानीचा दावा. सहविचारी नेते व कार्यकर्त्याची चर्चा करूनच निर्णय घेणार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बाळा लोकसभेवरून वक्तव्य. सत्ता गेली वाते फिरले, बीआरएसला महाराष्ट्रात घरघर. माणिक कदम राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश. माण्याचा तिढा सुटेना, रामराजेंनी धुडकावली अजितदादा फडणवीसांची सूचना. कार्यकर्त्यांचा हट्टापोटी घेणार कोणता निर्णय. हुकुमशाही विरोधात लोकशाहीची निवडणूक. महाविकास आघाडीच्या वतीने पंढरपूर येथे संकल्प सभा संपन्न. आमचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरून विश्वास उडाला. प्रकाश आंबेडकरांचं थेट काँग्रेसच्या अध्यक्षांना पत्र. अजितदादांनी सांगितलं तर सोलापुरातून प्रगती शिंदे यांच्या विरोधात लढू. सचिन थरात यांचे प्रतिक्रिया. ठाकरे नावाशिवाय महाराष्ट्रात मते मिळत नाहीत. उद्धव ठाकरेंचा भाजपना